महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे. इम्तियाज जलील आमदार की पत्रकार असा सध्या प्रश्न पडला आहे. त्याला कारण म्हणजे लोअर परेल मधील म्हाडाच्या घरासाठी इम्तियाज यांनी पत्रकार कोट्यातूनही अर्ज भरलाय. या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. इम्तियाज जलील आमदार की पत्रकार असा प्रश्न पडलेला आहे. त्याला कारण म्हणजे लोअर परेल मधील म्हाडाच्या घरासाठी त्यांनी पत्रकार कोट्यातून अर्ज दाखल केलाय. एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी लोअर परेलच्या घरासाठी दोन अर्ज भरलेले आहेत, एक आमदार आणि दुसरा पत्रकार कोट्यातून. तर लोअर परेल सारख्या भागात 99 लाखांमध्ये घर मिळणं कठीण आहे, मात्र म्हाडामधून हे घर मिळणं शक्य असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे पत्रकार कोट्यातून अर्ज दाखल झाला आणि याचंच उत्तर आपण जाणून घेणार आहोत स्वतः त्यांच्याकडूनच. आणि या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके सध्या आपल्या सोबत आहेत. स्वाती, एकूणच नेमका हा सगळा काय प्रकार? खरं तर म्हाडाची 1388 घरांसाठी ही लॉटरी होते मुंबई बोर्डाची, आणि यातली काही घरं आहेत जी मुंबईत आहेत, प्रॉमिनंट ठिकाणी आहेत, आणि ही घरं मिळवण्यासाठी प्रत्येक जण चुरस करतोय. आणि ज्या ज्या कॅटेगरीमधनं, म्हणजे काही जण एका कोट्यातनं भरलं तर मग जनरल पब्लिकमध्ये पण भरतात, म्हणजे आरक्षण असेल तर त्या आरक्षणात आणि जनरल पब्लिकमधनं. पण आमदार स्वतः इम्तियाज जलील जर 2 कोट्यातनं अर्ज भरतात तर मात्र याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण राहतात. कारण इम्तियाज जलील आहे हे आधी पत्रकार नक्की होते, पण आता मात्र ते आमदार आहेत औरंगाबादचे. आणि असं असताना त्यांनी खरं तर म्हणजे हे जे 99 लाखांचं घर आहे ते मिळवण्यासाठी या 2 कोट्यातनं अर्ज केलेला आहे, एक तर आमदार आणि पत्रकार. आमदार कोट्यातून त्यांना घर लागेलही किंवा नाही लागेल, आणि याचसाठी त्यांनी खरं तर पत्रकार कोटा निवडला असावा असं म्हटलं जात आहे. आणि याचसाठी आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मात्र तूर्तास बोलायला नकार दिलेला आहे. पण महत्त्वाचं काय स्वाती, की लोअर परेल सारख्या भागात, म्हणजे जर आपण म्हाडाची एकंदर लॉटरी बघितली तर ग्रँड रोड सारख्या भागामध्ये, लोअर परेल, दादर या अशा अनेक भागांमध्ये अशी परवडणारी घरं आहे की ज्यांना 3 BHK हवे आहे पण ज्यांचं बजेट 6-7 कोटी नाही आहे, अशांना 99 लाखांमध्ये जर घर मिळत असेल लोअर परेलमध्ये तर का नाही? कदाचित हा विचार केला असावा इम्तियाज जलील यांनी. आणि 2 प्रवर्गातनं किंवा 2 कोट्यातनं त्यांनी अर्ज भरलाय, एक तर पत्रकार आणि दुसरा आमदार या कोट्यातनं. पण नेमकं त्यामागची त्यांची काय भूमिका ही त्यांनी अजूनही स्पष्ट केली नाही आहे. ते थोड्या वेळात बोलतील, आता त्यांनी बोलण्यास नकार दिलाय, त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याशी बोलूनच कळेल. अगदी स्वाती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. एकूणच आता इम्तियाज यांची नेमकी प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद स्वाती या माहितीसाठी.